दिलेले आहेत लक्षात ठेवा जोचंद्रच्या गावाला. जोचंद्रच्या गावाने या संघाला क्रिकेटपटू दिलेले आहेत असं देखील मी म्हणू शकतोय. कारण एक स्फोटक आणि घातक खेळाडू अजिंक्य स्फोट जोचंद्र मधला म्हणायचं गेलं पुष्पराज म्हात्रे यांना विसरता कामा नाहीये. कारण पारस या नावानं त्याची ओळख टेनिस क्रिकेटच्या त्या पटलावर झाली होती आणि खरोखरच पारस ते नाव त्याला शोभलं होतं. अनेक मोठमोठे इनिंग पुष्पराज म्हात्रे यांच्या बॅट मधून आपण त्या पाहिलेल्या आहेत हे देखील विसरता कामा नाहीये. चला लवकर फील्ड लावून घ्या, विनंती करतोय एजे स्पोर्ट्स प्लीज लवकर फील्ड लावून घ्या. आणि याच्यानंतर जो पुढचा मॅच असेल तो कान्हाई पाये आणि स्वयंभू पायगाव या दोन्ही टीमने देखील रेडी राहायचं आहे. पाये आणि पायगाव मला वाटतं 1 किलोमीटरचं अंतर असेल ते, हे दोन्ही गाव जवळजवळ आहेत. चला एजे स्पोर्ट्स कल्पेश काय झालं मित्रा बॅटर आहे उद्या श्याम पाटील लेजेंडरी खेळाडू आज या ठिकाणी खेळताना दिसत आहेत. प्रताप सोबत मी कालच्या दिवसामध्ये संवाद साधला, प्रतापनं नक्कीच म्हटलं होतं की श्याम पाटील ज्यांना नक्कीच मी माझा आयडॉल मानतोय. कारण खऱ्या अर्थानं अजिंक्य स्फोट जोचंद्र या टीममध्ये ज्यावेळेस व्यावसायिक ज्या स्पर्धा व्हायच्या त्या व्यावसायिक स्पर्धांच्या दरम्यान श्याम पाटीलने मला बऱ्याचदा संधी दिली होती, तर नक्कीच त्याबद्दल प्रतापनं त्यांचे नक्कीच आभार देखील व्यक्त केले होते. टिवरी स्पोर्ट्स टिवरी प्रताप भुईर लेजेंडरी खेळाडू आहेत आणि एसटीच्या मागचा जादूगर म्हणून एक आगळी वेगळी छाप आणि एक आगळी वेगळी ओळख श्याम पाटील यांची आहे. रवी पाटील श्याम पाटील मित्रांनो हे दोन बंधू आणि सध्याच्या घडीला अजिंक्य स्फोट जोचंद्र म्हटलं तर सगळ्यात आधी नाव म्हणजे गोल्डन जर नाव सुवर्णाक्षरामध्ये नाव जर कोणाचं असेल तर ते आहे रवी पाटील. आजही या परिसरातील अनेक खेळाडू रवी दादांना आपला आदर्श मानतायत हे खूप महत्वाची गोष्ट आहे. ते देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. रवी दादा या ठिकाणी आला असाल तर प्लीज आपण व्यासपीठावर यायचं आहे. चला मॅच स्टार्ट करा. परमगिल पंजाब एक्सप्रेस म्हणू शकतो मी या गोलंदाजाला, आता नाहीये परमगिलच्या हातामध्ये चेंडू नाहीये, तर यावेळेस बदल करतोय गोलंदाज बदलतोय. देवा येतोय, काल खरोखर देवाची ती गोलंदाजी म्हणजे अक्षरशः देवा रे देवा देवा हे गाणं समोर आलं होतं. पंचांचा इशारा मॅच ऑन मॅच या ठिकाणी स्टार्ट होते. 5 ओव्हरची मॅच स्ट्राईक एंडला आपण बॅटर पाहतोय मालोडी या टीमचा मिस्टर हितेश आणि नॉन स्ट्राईकला बॅटर पाहतोय आपण चैतन्य. पहिला चेंडू आउटसाइड लेग स्टंप, हा चेंडू पिच केला होता फाईनच्या दिशेनं, चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय, अंगाची माती त्या ठिकाणी केली गेली, अक्षरशः चेंडू बाउंड्री लाईनच्या आतमध्ये तो अडवला गेला. जबरदस्त प्रयत्न जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी लावला गेला. व्हाईटचा इशारा पंचांचा 2+1 मिळतील या 3 धावा, म्हणजे अजूनही मॅचची सुरुवात झाली नाहीये मात्र या 3 धावा अवंतच्या स्वरूपात बहाल केलेल्या आहेत अजिंक्य स्फोट जोचंद्र संघाचा गोलंदाज देवा यानं. सुर्रे एक चेंडू, क्या बात आहे. कालच्या दिवसामध्ये 2 मॅचेस या संघानं खेळलेल्या आहेत त्याच्यामुळे आणि प्लस पॉईंट काय आहे एक जर बेनिफिट या अजिंक्य स्फोट जोचंद्र संघाला द्यायचं गेलं तर हे यातील बरेचसे खेळाडू याच मैदानात सराव करत आहेत त्यामुळे जी विकेट आहे त्या विकेटवर कुठला स्पॉट्स असा आहे जिथून चेंडू बाउन्स होतो कुठून चेंडू खाली बसतोय अशा प्रकारचा कुठला तो स्पॉट्स आहे याकडे नक्कीच ते त्यांना तितकीशी माहिती असेल. यावेळेस फलंदाज बाद कॉटन बॉलच्या स्वरूपात यावेळेस पहिली विकेट पडते ती म्हणजेच श्री सोनिका माता मालोडी या टीमची. गडी बाद गॉन
पंच पहिल्या चेंडूवर धावा किती आल्या होत्या? दोन धावून काढल्या होत्या की तीन धावून काढल्या होत्या? तीन धावून काढल्या होत्या का? दोन धावून काढल्या होत्या प्लस वन, तीन धावा पहिल्या चेंडूवर, टू प्लस वन ना सर? यस. चैतन्य या ठिकाणी बाद होतोय. यावेळेस मिड ऑफ रिजन मध्ये चांगलं शत्ररक्षण ऑफ ड्राईव्ह केलं होतं. ड्युबॅटर गंजनाच्या आतमध्ये येतोय. इथे चौधरी हा बॅटर आपण स्ट्राईक एंड वर पाहतोय आणि हर्षद हा जो आहे हा नवीन खेळाडू आलेला आहे. बॅटनं यावेळेस ऑन साईडला चेंडूला खेळलं जात आहे. मिडविकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक त्या ठिकाणी आहे कल्पेश मात्रे. चांगलं शतरक्षण, सिंगलला क्विकली डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. धावसंख्या सहा यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक चांगली गुणवत्ताची देवा कालच्या दिवसामध्ये बऱ्याचशा चुका घडल्या होत्या. कदाचित त्या चुका भरून काढण्याचा प्रयत्न नक्कीच यावेळेस एजी स्पोर्ट्स करणार आहे. कारण काल नक्कीच पराभवाच्या छायेत जावं लागलं होतं. त्यानुसार काहीशी गेम प्लॅनिंग नक्कीच केली असेल या दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये. यावेळेस लॉक स्लिप खेळायचा होता. प्रॉमिसिंग स्टोक पाहायला मिळत नाहीये. स्वतः गोलंदाज देवा त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करण्यासाठी जातोय. सिंगल या ठिकाणी कंप्लीट होतोय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे सात. श्याम पाटील एसटीच्या मागे म्हणजे अजूनही ते क्रिकेट सुरू आहे. खरोखरच कौतुकाची बाब असेल. कारण जवळजवळ श्यामदादांचं जर एज जर पाहायचं गेलं तर मला वाटते 50 पलीकडे असेल श्यामदादा. 50+ नक्कीच असेल श्याम पाटील. आणि या वयात देखील क्रिकेट खेळणं लक्षात ठेवा सोपी गोष्ट नाहीये. आताच्या काळामध्ये आताची जी पिढी आहे आणि आताच्या पिढीला 50 क्रिकेट खेळणं, 50व्या वर्षी क्रिकेट खेळणं सोपी गोष्ट नाही आहे लक्षात ठेवा. कारण फिटनेस लेवल खूप महत्वाचे असते त्याच्यामध्ये. 50 आहेत आपलं आणि आपण अजूनही क्रिकेट खेळतो म्हणजे फिटनेस लेवल किती मोठ्या प्रमाणात मेंटेन ठेवलेलं आहे श्याम पाटीलनं. धावसंख्या आहे ती सात आणि रवी पाटीलचे सुपुत्र माझ्यासोबत आहेत. 12th मॅनची भूमिका पार पाडत आहेत रवी दादा. आणि मला वाटतं तिथे नक्कीच बसलेले आहेत जवळपास. मला वाटतं एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये षटक नंबर 2 आदळण्यासाठी आपण पाहतोय. कपिल येतोय. हेमंत वर्धक रवी पाटील ही जोडी आपण त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बसलेली पाहतोय. आम्हाला स्पूलचा फटका बॉडीला पूर्णतः टर्न करून हा चेंडू सरळ खेळला गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी चौकार. हेमंत दादांविषयी मी देखील मी सकाळी माहिती दिली होती. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 11. एक स्फोटक खेळाडू म्हणून आपण त्या खेळाडूला पाहिलं होतं. आज मास्टर्स क्रिकेट खेळत आहेत. मीरा या संघाच्या माध्यमातून आपण पोटी प्लसचं क्रिकेट खेळताना रवी दादांना पाहतोय. त्यानंतर हेमंत दादाला आपण पाहतोय. त्यांचं देखील क्रिकेट अजूनही सुरू आहे. त्यांचं देखील क्रिकेट अजूनही संपलं नाहीये लक्षात ठेवा. क्या बात आहे. अप्रतिम चेंडू. खरोखरच जागा बनवली ती ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर बॅटर खेळण्यासाठी आला होता. पॅट अँड पॅटच्या मधोमध हा परफेक्ट यॉर्कर आपण चेंडू पाहिला. 22 इशारा पंचांचा. धावसंख्या 1 पुढे सरकताना पोहोचते ती 12 या धावसंख्येवर. आणि ते पूर्वीच टॅलेंट म्हणजे मी आधी देखील म्हटलं होतं की सर्वात कमी वयाचा खेळाडू जर एजे स्पोर्ट्स मध्ये कुठला आला असेल तर तो चँग होता. कारण ते टॅलेंट, चँगचं टॅलेंट मला अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. यावेळेस बॉटम हँडचा वापर करत चेंडूला फक्त फ्लिक केलं गेलं स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू फील्ड होतोय 1 धाव. कारण एजे मध्ये संधी मिळणं म्हणजे त्या काळचं क्रिकेट जवळपास 95, 2000, 2005 चं क्रिकेट एजे मध्ये संधी मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती लक्षात ठेवा. आणि ते टॅलेंट म्हणजे जे जुचंद्र परिसर चंद्रपाडा बाकीपाडा बाभाणे या संपूर्ण परिसरातील अनेक खेळाडू आणि ते अनेक खेळाडूंचे स्वप्न होते की मला एजे मध्ये संधी मिळायला हवी. मग ते टॅलेंट एजेचं ते टॅलेंट खूप मोठं होतं. एमेस्टन स्टोक आहे चेंडू हवेत आहे.
गोलंदाज स्वतः येतोय चेंडूच्या खाली, मात्र त्या ठिकाणी कॅच होतोय ड्रॉप। प्रयत्न चांगला केला होता आणि त्या ठिकाणी मात्र इतकंच म्हणू शकेल मी, प्रयत्नाला यश नाहीये। धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 12-13 धावा, माफ करा। वेलकम बंधू, तुझं हार्दिक स्वागत। दत्ताळी स्पोर्ट्स जोचंद्र बंधू, वेलकम मित्रा। दत्ताळीचा देखील तोच इतिहास आहे, कारण मी मगाशी गजासोबत संवाद साधले होते कालच्या दिवसामध्ये, गजा राजेंद्र पाटील, की 1993 म्हणजे 1993 रोजी मित्रांनो गजाना दत्ताळीमध्ये प्रवेश केला होता। हा मोठा फटका आहे, हा चेंडू नक्कीच निघून जाईल मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर। 6 धावांसाठी षटकार, कपिलच्या अगेन्स्ट केलेला हा प्रहार आणि हर्षद यांच्या पाठमधून आलेला षटकार। जिने के हे 4 दिन, मात्र ज्यांनी खरोखरच जवळपास सॅम म्हणायचं गेलं की 40 ते 50 वयोगटामध्ये ज्यांचा अजूनही क्रिकेट सुरू आहे त्यांना विचार की जीवन काय आहे। यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेत आहे आणि झेलच्या खाली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय रवी डावला, मात्र त्या ठिकाणी रवी कडून होत आहे चूक, कॅच होतोय ड्रॉप। पुन्हा एकदा संधी मिळते मैदानाच्या आतमध्ये खेळण्याची हर्षद पाटील यांना, एक जीवनदान एक संधी, त्या संधीचं सोनं करणार का हर्षद। षटक पूर्ण झालेले आहेत ती म्हणजेच 2, एंड ऑफ द ओव्हर नंबर 2, 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय। धाव संख्या झालेली आहे ती 22, एका चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय श्री सोनिका माता मालोडीचा संघ। आज अधिकृत जर लिस्ट आपण पाहिली श्री सोनिका माता मालोडी या टीमची, तर जवळपास 30 अधिक खेळाडू आहेत लक्षात ठेवा या टीम मध्ये, अधिकृत खेळाडू आहेत लक्षात ठेवा। परमगिल ज्याला मी म्हटलं होतं की कालच्या दिवसामध्ये की पंजाब एक्सप्रेस, खरोखरच या मुलाचं मी कौतुक करतोय, कारण खास क्रिकेट, फक्त क्रिकेट खेळण्यासाठी एक क्रिकेटची आवड या मुलाला आहे आणि फक्त क्रिकेट खेळण्यासाठी तो खास करून या जोचंद्र गावामध्ये। जो अँगल परमगिल खास करून त्या विकेटवर निर्माण करतो तो अँगल अप्रतिम आहे, लेफ्ट हॅम बॉलर आहे। आणि परमगिल विषयी म्हणायचं गेलं तर आउट स्विंग चांगल्या प्रकारे करतोय हा गोलंदाज। धावसंख्या 23, यावेळेस थोडस बाउन्स झाला होता, मात्र हा चेंडू जो आहे तो मिडल स्टिक वरून निघून जातोय। डॉट बॉलचा इशारा या ठिकाणी, जो चंद्र मास्टर्स टीम कॅप्टन जितेंद्र जितू यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। वेलकम जितू, वेलकम विशाल, तुझं देखील हार्दिक स्वागत। धावसंख्या 23, येत्या 16 आणि 17 मार्च रोजी आपण याच अजिंक्य स्पोर्ट्सच्या मैदानावर जो चंद्रचा 40+ क्रिकेट पाहणार आहोत। थोडस बॅकफुटला जाऊन हा स्टोक खेळायचं होतं, मला प्रॉमिसिंग स्टोक नाहीये। जो बॅट स्पिन आपण पाहिला तो तितकासा बॅट स्पिन पाहायला मिळत नाहीये, कुठेतरी बॅट कुठेतरी ती लॉक सरी त्या ठिकाणी। सिंगलला क्विकली मात्र डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलं, धावा झालेल्या आहेत त्या 25। एजे स्पोर्ट्स वर्सेस आपण पाहतायत सोनिका माता मालोडी या दोन संघांच्या दरम्यान हा सामना सुरू आहे। पहिल्या फेरीतील हा असेल शेवटचा सामना, अंतिम सामना या पहिल्या फेरीतील। एजे कालचा दिवस आपण पाहिला तर एजे मधून आपण पाहिलं तर गावदेवी वाकेपाडा या टीमच्या माध्यमातून, नक्कीच कल्पेश मात्रे यांचं मी आवर्जून नाव घेईल, काय ती बॅटिंग काल कल्पेश मात्रे यांना केली होती। त्यानंतर म्हणायचं गेलं तर ऋतिक याला देखील विस्ताचा कामा नाहीये। आडव्या बॅटने यावेळेस ऑन साईडला चेंडूला टर्न करतोय, स्पॅन लेग डीपला प्रोडक्शनला फिल्डर्स त्या ठिकाणी आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, स्ट्राईक एंडला थ्रो, 2 धावा, कारण जवळपास दुसरा सामना ऋतिक याच्या बॅट मधून ते आलेली उत्तुंग खेळी, मला 40 धावेची ती खेळी आपण पाहिली होती। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ऋतिकने घेतला होता आणि त्यावेळेस ऋतिकला प्रश्न विचारला होता अक्षय साठम यानं, काय म्हणशील या खेळीविषयी, त्यावेळेस ऋतिकनं काल म्हटलं होतं की मला एजेनं संधी दिली
आणि त्या संधीचं सोनं मी इथे केलं. मला एजेच्या प्लेईंग इलेव्हन मध्ये राहायचंय, प्लेईंग ट्वेल्थ मला राहायचं नाही, तर मला प्लेईंग इलेव्हन राहायचं एजेचा. त्याच्यामुळे मी माझा परफॉर्मन्स सिद्ध केला, मी माझा परफॉर्मन्स त्या ठिकाणी दाखवला. वडला ऋतिक काय ते कालची बॅटिंग स्ट्रेक बॉल फाईट युआरकर ऑफ साईडला चेंडूला खेळतोय. डीपला प्रोटेक्शन ऑफ फिल्डर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकी उशिरा, थोडस फंबल झालं होतं, काही सेकंद उशीर झाला चेंडूला उचलण्यासाठी. या वेळेमध्ये मात्र या दोन धावा क्विकली पूर्ण केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या होत आहे त्या ठिकाणी 29, षटक क्रमांक 3. परमगिल, काल आपण 3 ते 4 धावेचं देखील षटक पाहिलं होतं परमगिल यांचं. आणि एक प्रकारे कालच्या दिवसामध्ये विचार केला परमगिल यांचा, तर विकेट टेकर गोलंदाज कालच्या दिवसातील परमगिल. अपील 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 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. श्याम पाटील मैदानाच्या आतमध्ये अपील करत आहेत. नक्कीच पंच या ठिकाणी म्हणत आहेत की यस नॉट आउट आहे की पंच चर्चा करतायत, पाहूया. मात्र डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 29 धावा. यस नॉट आउट पंच, चर्चा सुरू आहे. कारण अपील तर जोरात केली गेली होती आणि नक्कीच सध्याच्या घडीला एक जबरदस्त ही जोडी जमली गेलेली आहे. सुरुवातीला जरी विकेट पडली असती तरी मात्र एक चांगली पार्टनरशिप बिल्ट होतं ना मैदानाच्या आतमध्ये. हितेश आणि हर्षद या जोडी घेऊन यस पंच 5 चेंडू टाकून झालेले आहेत. पंच धावा आहेत त्या 29. पंच यस डॉट बॉल अमोल वेतुस्कर आणि आपण भंडे दादाला त्या ठिकाणी पाहतोय. पंचगिरी करताना अशोक राऊत, आणखीन एक पंचांची नेमणूक या स्पर्धेसाठी केली गेली आहे. ललित जिपाडील म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका भंडे दादा आज स्क्वेअरला एक पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर असं कटआउट आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. खरोखरच एसटीच्या बरोबर मागे साहेबांची अतिशय सुंदर अशी प्रतिमा, तो कटआउट आपण पाहतोय. बॅकफुट पंच, पॉइंटच्या वरून खेळायचं होतं. पॉइंटला प्रोडक्शनला फिल्डर त्या ठिकाणी होता, हा फटका मात्र फसला गेला. दुसरा विकेट श्री सोनिका माता मालोडी या टीमचा. बॅटर त्या ठिकाणी बाद होतोय मिस्टर हितेश पाटील गॉन. खास करून ऑपरेटर साठी ऑपरेटिंग साठी बसलेला आहे. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय जितेंद्र. हितेंद्र यांना आपण हितेशला आपण पाहिलं, चैतन्य यांना आपण पाहिलं, हर्षद आणि जेतू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हर्षदच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिलेला आहे. 4 चेंडू हर्षदनं फेस केलेला आहेत आणि 4 चेंडूमध्ये हर्षदनं बनवले आहेत त्या 10 धावा. सांघिक धाव फलक जर आपण पाहिला टीमचा तर 29 धावा ह्या सांघिक आहेत. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आहे आणि 4थं षटक आताण्यासाठी कौशिक पेटनेम बिट्टू. पहिला चेंडू फुल टॉस ऑम्स ऑन साइडला चेंडूला खेळला जात आहे. डीप लॉन्ग ऑन प्रोडक्शनला फिल्डर्स त्या ठिकाणी आहे. चुकीचा थ्रो, चुकीचा थ्रो. 2 धावा. न्यू टॅलेंट यंग टॅलेंट कुठेतरी नक्कीच प्रमोट होताना या ठिकाणी आपण पाहतोय बऱ्याचशा संघांमध्ये. मग अशा आपण स्वयंभू पायगाव या टीमला आपण पाहिलं, त्याच्यामध्ये देखील यंग टॅलेंट बरंचसं दिसलं. प्रत्येक संघामध्ये टेवरी स्पोर्ट्स टेवरी या टीममध्ये देखील आपण यंग टॅलेंट पाहिलं. कारण सध्याच्या घडीला ज्याप्रमाणे क्रिकेट इतकं फास्ट सुरू आहे ना मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये एखाद्या न्यू टॅलेंटला प्रमोट करणं खूप गरजेचं आहे. आजमावणं खूप खूप गरजेचं आहे जेणेकरून त्याला अनुभव मिळेल आणि तो आजमावणं
या अशा स्पर्धांमध्ये ज्या ठिकाणी असोसिएशनच्या स्पर्धा असतात, एक चांगला प्लॅटफॉर्म असतं, त्या अशा स्पर्धांमध्ये त्या खेळाडूचा वापर करणं खूप गरजेचं. धावसंख्या एकने पुढे सरकताना पोहोचते 32 या धावसंख्येवर. दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र आयोजित श्रद्धांजली चषक 2024 JTC लाईव्ह या YouTube चॅनल सोबत जोडलेल्या तमाम श्रोत्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. JTC लाईव्ह या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच बेल आयकॉनवर टिक करा. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला पिच करतोय, पंचांचा व्हाईटचा इशारा. अभांतर धावीमध्ये भर, धावसंख्या झाली आहे ती 33. AJ स्पोर्ट्स वर्सेस सोनिक माता मालोडी या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आपण पाहत आहोत. यावेळेस कट करतोय पॉइंटच्या वरून हा चेंडू खेळत जातोय. स्वीपर पॉइंट डीपला चेंडू मात्र वेगानं ट्रॅव्हल होताना ऋतिक प्रयत्न करतो चेंडूला अडवण्याचा, मात्र चेंडू थांबत नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे, तितक्याच वेगानं चेंडू फरार होतोय. 4 धावांसाठी चौकार. आपला वैयक्तिक 4 धावेनं आणि आपल्या टीमला नेऊन ठेवलं 37 या धावसंख्येवर. फुल टॉस बॅटची एज, चेंडू थर्ड मॅन रिझर्व मध्ये ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी आपण पाहतायत फ्लाइंग स्लिपचा परम गिल त्या ठिकाणी प्रयत्न करतो चेंडू लढवण्यासाठी. सिंगल सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. धावसंख्या 39. षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. ते चौथं इथे एजेनं काय वेगळं पण आणलेलं आहे या मॅच मध्ये, तर सळग 4 गोलंदाज युज करतोय. दुसरा स्पेल कोणाकडे दिला जाईल, कदाचित जे कॅप्टन आहेत एजेचे ते विचार करतात जो गोलंदाज सक्सेसफुल गोलंदाजी करेल या मैदानावर तो दुसरा स्पेल नक्कीच या ठिकाणी हाताळू शकतोय. हे कदाचित प्लॅनिंग असू शकेल. स्ट्रेट बॅटेड फटका अराउंड द कार्पेट, डीप लॉंग ऑफ च्या दिशेने चेंडू येतोय. मिड ऑफ रिजन मध्ये चेंडू फील्ड झाला, सिंगल इथे मिळतोय. फेकी चांगली होती मात्र कुठेतरी बिट्टू कमी पडला गेला, बीट झाला बिट्टू, सिंगलला लगेचच कन्वर्ट केलं गेलं 2 धावेमध्ये. अति घाई संकटात नाही आपण म्हणतो ना त्या प्रकारचा खेळ झाला. घाई केली बिट्टूनं चेंडू कलेक्ट करण्यासाठी, मात्र त्या घाईमध्ये एक अतिरिक्त धाव खर्च करावी लागली एजेला. 41 धावा. 5 ओव्हरची मॅच आहे. मग अशी आपण पाहिलं तर खरोखरच चेना स्पोर्ट्स मॅच होती कुठे. सुरुवात नक्की डगमळली होती. जवळपास 16 या धावसंख्येवर चेना स्पोर्ट्स या टीमच्या 7 विकेट होत्या मित्रांनो. आणि त्यानंतर मात्र चेना स्पोर्ट्सनं स्कोर उभारला 63. म्हणजे जवळपास जो 8व्या ते 9व्या क्रमवारवर जो खेळाडू आला होता, कुणाल मलावडे आला होता, त्याने जी बॅटिंग केली होती ती मात्र रफ अँड टफ बॅटिंग केली होती. 4 षटकार सलग, 4 चेंडू, 4 षटकार शेवटच्या ओव्हर मध्ये आल्या होत्या 27 धावा, त्यातून मात्र 63 धावा त्या उभारल्या गेल्या होत्या चेना स्पोर्ट्स संघानं. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 41, मात्र ते 63 धावा चेस केल्या, त्या 64 धावा चेस केल्या खास करून खार्डी या टीमनं. अंतिम षटक नक्कीच खऱ्या अर्थानं जो हकदार आहे स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट आणि जवळपास या इनिंग मधील हे अंतिम षटक आहे आणि आपल्या स्पेल मधील दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज परमगिल. पहिले षटक जर आपण विचार केला, आपला पहिला स्पेल परमगिल यांचा पाहिला तर परमगिलनं जवळपास पहिल्या स्पेल मध्ये एक सफलता प्राप्त केली होती. 7 धावा मला वाटते खर्च केला होता परमगिलनं. चांगलं षटक पहिला स्पेल चांगल्या पद्धतीने हाताळला होता आणि त्या कारणास्तव मात्र टीम कॅप्टन दुसरा स्पेल आणि जवळपास लॉक ओव्हर परमगिलच्या हातामध्ये चेंडू. धावसंख्या 41. फ्रंट लाईव्ह चेंडूला पंच करतोय. हा टॅकल होता पॉइंट रिजन मध्ये ऋतिक त्या ठिकाणी होता. थोडीशी मिस स्पीड, धावा तर पळून होत आहेत 2. जे स्लॉग वर या स्लॉग वर मध्ये 10 ते 15 च्या पलीकडे जायला हवं, कारण दुपारचं हे सत्र सुरू आहे, दुपारची वेळ सुरू आहे, हवेनं देखील आपली दिशा बदललेली आहे.
मगासपासून आपण पाहतो जवळपास घड्याळात 1 वाजला होता तरी देखील हवा जी आहे ती पश्चिमेच्या दिशेने वाहत होती. त्या हवेनं मात्र आता आपली दिशा बदललेली आहे. आता मात्र हवा ही पूर्वेच्या दिशेने वाहते म्हणजे राईट हँड बॅटरसाठी ही हवा अतिशय पोषक. पण एकदा फ्रंटला येतोय. यावेळेस लेटकटचा फटका पाहायला मिळतोय. सिंगल त्या बॅटर ज्याप्रमाणे आपली मुवमेंट करतोय त्याप्रमाणेच नक्कीच ती गोलंदाजी पाहायला मिळते. यस फर्स्टच बॉक्स हवा आहे का? फर्स्टच बॉक्स अवेलेबल आहे का? आयोजक प्रायोजक धावसंख्या 44 कदाचित जखम होते खेळाडूला दुखापत झालेली आहे त्या ठिकाणी. फर्स्टच बॉक्स अवेलेबल करा सध्याच्या घडीला मैदानात गरज आहे. जसा बॅटर आपली पोझिशन चेंज करतो त्याप्रमाणे नक्कीच आपल्या गोलंदाजीमध्ये देखील बदल करताना तुम्हाला परमगिल पाहायला मिळतो. अंतिम षटक हाताळताना आपण आता पाहतोय 2 चेंडू 3 धावा परमगिल खर्च करतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 44. फर्स्ट बॉक्स अवेलेबल करा. देऊया आपण आपल्या डीजेला ब्रेक देऊया आणि डीजे ऑपरेटर आपण पाहत आहेत त्या ठिकाणी समित आहेत. आगमन त्यांचं हार्दिक स्वागत. वर्सेस श्री सोनिका माता मालोडी या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच सुरू आहे. पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना हा सुरू आहे. फलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 44 अंतिम षटक परमगिल. यावेळेस फटका फसतोय. चेंडू हवेत आहे. शॉर्ट मिड विकेट रिझर्व मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी होता. मात्र तिथे प्रयत्न तर नक्कीच चांगला झाला होता. कुठेतरी कॉलिंग करण्यामध्ये चुकला परमगिल. ऋतिक बरोबर अक्षरशः झेलच्या खाली होता. हा झेल नक्कीच ऋतिक कॅरी करू शकलं असतं. मात्र परमगिलचं लक्ष चेंडूवर होतं, ऋतिकवर नव्हतं. त्याच्यामुळे चेंडूच्या खाली ऋतिक आला आहे की नाही ते परमगिलला पाहिलं नाहीये. टक्कर झाली मात्र इतकं मी म्हणू शकतो की एक नशीब की दुखापत झाली नाहीये. आणि त्या टक्कर मध्ये त्या धडकीमध्ये नक्कीच कॅच त्या ठिकाणी होतो ड्रॉप. धावसंख्या 46. 3 चेंडू अजूनही शिल्लक. जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फाईनच्या दिशेने अतिशय सुंदर फटका. चेंडू थांबणार नाहीये. निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार, श्रद्धांजली चौकार. साठी हे गाणं परमगिलसाठी हे गाणं होतं का सॅम? धाव संख्या 50. अर्धशतक झळकावतोय मालोडी संघ. स्कोरबोर्ड वर सांगिक 50 जवा वेल्डन. मात्र त्याच्याहून पलीकडे जावं लागेल. अजूनही परमगिल यांचे 2 चेंडू आहेत. या 2 चेंडूवर एखादा मोठा फटका खूप महत्वाचा ठरू शकेल मालोडी या टीमसाठी.
प्रयत्न तर सुरू आहेत. पुन्हा एकदा जागा बनवली होती, सफल झाले होते. ऑन साईटला फटका प्रमोट करायचा होता, मात्र त्या ठिकाणी एक ब्लँक स्टोक खेळला गेला. पॅटर होतोय त्या ठिकाणी बीट निर्धाव चेंडूची. सांगता शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील, या इनिंग मधील हा अंतिम चेंडू असेल. धावा आहेत त्या 50. अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली, मात्र कदाचित पंच म्हणतात बॅटला चेंडू ब्रश करतोय. एक धाव एखाद्या वेळेला दोन धावमध्ये लगेच क्विकली कन्वर्ट केलं गेलं. थोडीशी मिसफील्ड यष्टीरक्षक श्याम पाटील यांच्याकडून झाली. शेवटच्या चेंडूवर येत आहेत दोन धावा. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 52-53 धावा विजयासाठी. वेलकम वेलकम शुभम शुभम मात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. एस एम जिमचे सर्वे सर्वा शुभमजी मात्रे आपलं हार्दिक स्वागत. वेलकम आगतम स्वागतम सुस्वागतम. धावसंख्या 52-53 धावा विजयासाठी दिले जात आहेत. एच एस स्पोर्ट्स या 53 धावा पूर्ण करेल का? तत्पूर्वी आपण जाऊया दोन टीम कॅप्टन टॉस साठी या. कान्हाई पाये आणि स्वयंभू पायगाव टीम कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. या स्पर्धेमध्ये आपण जे सन्मान चिन्ह पाहतोय, प्रत्येकाचा आदर सन्मान या ठिकाणी केला जातो आणि ते संपूर्ण सन्मान चिन्ह जे आहेत हे शुभमजी मात्रे एस एम जिमचे सर्वे सर्वा यांच्या माध्यमातून हे संपूर्ण सन्मान चिन्ह देण्यात आलेले आहेत. त्याबद्दल नक्कीच शुभमचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. धन्यवाद, थँक्यू. 53 धावा विजयासाठी आहेत आणि या 53 धावा पूर्ण होतील किंवा या 53 धावा करण्यासाठी मालवडी संघ एचीला थांबवणार. थोड्याच वेळात आपण या मॅचच्या दिशेने येणार आहोत, मात्र प्लीज कॉल देतोय कान्हाई पाये टीम कॅप्टन आणि स्वयंभू पायगाव टीम कॅप्टन. दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. आयोजकांना विनंती करतोय की लगेचच आपण टॉस करून घ्यायचा आहे. एस एम जिम चे सर्वे सर्वा शुभम जी मात्रे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्या ठिकाणी नाणेफेक करायची आहे. अक्षय साटम चला या वळूया आपण टॉस बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी आपण पाहत आहात शुभम जी मात्र एस एम जिम चे सर्वे सर्वा यांच्या शुभ हस्ते नाण्यापैकीचा कौल केला जातो आणि त्या ठिकाणी जॉईन झालेले आहेत आमचे साधे समालोचक अक्षय साडम. नक्कीच युवासेना अधिकारी नायगाव पूर्व शुभम मात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. कॉईन द्यायचं आहे. दोन्ही संघ एक एक मॅच जिंकला आहे. तुमच्या माहितीकरता 5 ओव्हरचा मॅच असेल आणि भिवंडी पट्ट्यातीलच दोन्ही संघ पाहायला मिळतील. एकमेकांच्या अपोजिट बरेच मॅचेस झाल्याच चढ उतार पाहिलाय. बघूया आज कशा प्रकारचा खेळ असेल. शुभम म्हात्रे डॅशिंग अँड डायनामिक यांच्या शुभ असते. कॉइन स्पिन केला जातोय. चला आता बघूया कान्हाई पाये कॉल करेल. छपा असा कॉल आलाय छपा. शुभम म्हात्रे यांना विनंती केली अतिथी कक्षामध्ये विराज म्हणून. टॉस जिंकतं कान्हाई पाये, डिसिजन काय? छत्रक्षण पहिल्या मॅच मध्ये काय अनुभव आला या स्पर्धेमध्ये खेळत असताना? काय नाही, बॅटिंग पिच आहे त्याच्यामुळे कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आज पहिल्या मॅच मध्ये तुझी देखील बॅटिंग लागली, आणखीन जितूची चांगली गोलंदाजी, अष्टपैलू खेळ आपण पाहिला प्रत्येक खेळाडूचा. कान्हाई पायेचा यंदाचा हंगाम कसा राहिलाय? खूप छान आहे, कारण की आमचा तेजस जितू अभिजित खूप फॉर्म मध्ये. आणि यंदा आतापर्यंत किती फायनल मध्ये पोहोचलाय तुम्ही? दोन वेळा. कॅप आधी कसं वाटतं आयोजन नियोजन संपूर्ण? खूप छान आयोजन. शुभेच्छा असतील तुम्हाला. टॉस जिंकला असता तर तुमचा डिसिजन काय असता? क्षेत्ररक्षण केलं असतं. आता बॅटिंग करायचं. या अगोदर कधी दोघांच्या अपोजिट मॅच झाले का? हो, खूप वेळा खेळलोय. काय रिझल्ट आहे तिथे? रिझल्ट सेम असतो. सेम म्हणजे दोन्ही एका गावातील संघ आहेत, आजूबाजूचा परिसर आहे. कोणते असे बॅटर आहेत ते जास्तीत जास्त धावा करतील? असं काही नाही, सर्वांकडून अपेक्षा आहे. आणि जितू गवळी आणि दीपक मडवी यांचं गायडन्स कसं असते तुमच्या संघाकरता?
गायडन्स तर आधीपासून चांगला आहे, ते आहेत म्हणून आम्ही चांगले खेळतो. क्या बात आहे. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. कानाई पाये टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. थोड्याच वेळात मॅच कडे वळणार आहोत. जाऊया डीजे युवराज कडे. थँक्यू. एक भव्य दिव्य मानाची प्रतिष्ठेची सन्मानाची स्पर्धा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपण बघतोय श्रद्धांजली चषक 2024 दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र आयोजित भव्य दिव्य स्पर्धा. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना देव्या शुभेच्छा. पहिला बॉल पॉवर प्लेचा बॉलिंग मार्क वरती बॉलर हर्षल देवा. एक अप्रतिम तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. मिडविकेट रिझनला मात्र यावेळी होते गलती से मिस्टेक. पहिल्या बॉल वरती येतोय पहिला नशिबाचा चौकार. भूषण भोईर, महेंद्र पाटील, शुभम म्हात्रे, आर्यन यांना बघतोय, प्रथमेश, संदेश, विशाल, संपूर्ण जूचंद्रेचे खेळाडू पाहायला मिळतात. यावेळी मात्र फटका फसलाय आणि इथे मिड ऑफला कोणती चूक होणार नाही. देवा बॅक टू द पवेलियन. विकेट डाऊन. अप्रतिम आयोजन नियोजन असते आणि मास्टर क्रिकेट म्हटलं तर निश्चित रूपाने तुम्हाला सर्व काही गोष्टी त्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. चांगला खेळ, डिसिप्लिन, सिंगल डबल, फिल्डिंग, त्यानंतर विशेष असते ते म्हणजे जेवण. कोणताही संघ जिंको हारो जेवणाची सोय मात्र मास्टर क्रिकेटमध्ये प्रत्येक स्पर्धेला कुठेही स्पर्धा असू द्या ती आपल्याला पाहायला मिळते. म्हणून जुचंद्र मास्टर चषक 16 आणि 17 मार्चला पाहायला विसरू नका. दोन बॉल आणि चार दबा फळकावरती रवी डवला. काल दोन षटकार निशी शेवट केलं होतं. इथे आल्या आल्या यावेळी काय घडलंय. चेंडू जात नव्हता आणि त्याला मात्र मिसफील्डच्या जोरावरती आउट ऑफ द पार्क षटकार. मिसफील्ड झाले आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या संघाला झाला. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र ज्यांचं मैदान आहे आणि या मैदानावर सराव देखील केला जातो. अजिंक्य संघ चांगली बॅटिंग करतोय. फळकावरती 10 धावा 3 बॉल 10. वेगवेगळे फॉर्मॅट आहेत म्हणून वेगवेगळ्या फॉर्मॅटनुसार ही स्पर्धा आपण बघतोय. पुन्हा एकदा जागा बनवली. इथे मात्र पुन्हा एकदा एलिव्हेशन प्रॉपरली झालं नाही. पुन्हा एकदा यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सी मारेशी पार. आणखीन एक येतोय श्रद्धांजली चषक षटकार. बॅक टू बॅक दोन षटकार येत आहेत.
पांजूवरून देखील शुभेच्छा येत आहेत आतिश भोईर यांच्या वतीने या स्पर्धेकरता. मॅच ते पाहतात घर बसल्या. आडव्या बॅटने खेळायचा होता यावेळी, मिस टायमिंग फटका आहे. मात्र इथे काय घडतंय, दोन्ही खेळाडू चुकीचा कॉलिंग होता मात्र शेवटला कुणाल मडके पोहोचतोय. फलकावरती धावा आहे, त्या म्हणजेच 16 धावा. भोईर परिवार मला वाटते मॅचचा आनंद घेतोय संपूर्ण. सोळा धावा. पुन्हा एकदा यावेळी ऑफ स्टंपवर पिचिंग केलेला बॉल स्लॅश करता आला नाही. पहिली ओव्हर 2 षटकार लागल्यानंतर 2 डॉट बॉल, 16 धावा. विशाल भोईर आमच्यापर्यंत इशारा करतायत. टार्गेट जे आहे ते जिंकण्याकरता 53 धावांचा आहे. 16 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. जाऊया डीजे युवराज कडे, जिथे वेगवेगळे ऑपरेटर आहे, कधी समित पाटील तर कधी मितेश. अनेक साऱ्या स्पर्धा होतात मात्र अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये काही ना काही देण्याचा नेहमीच प्रामाणिक प्रयत्न असतो. युवा सेना अधिकारी हे मोठा पदभार सध्या नायगाव पूर्व पट्टीमध्ये आपण बघतोय. ते शुभम म्हात्रे एसएम फिटनेस जिमचे सर्वे सर्व ज्यांच्या वतीने या स्पर्धे करता आल्यात सन्मान चिन्ह, त्यांचा आभारी आहोत. समितदा पाटील आणि संपूर्ण दत्ताळी आयोजकांच्या माध्यमातून. या अगोदर 2 कॅप्टन आपण बघितले होते, एका साईडला स्वयंभू पायगाव आणि एका साईडला कानाई पाये. दोन्ही कॅप्टननी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या, म्हणून हे 2 कॅप्टन माईकशी चांगला संवाद देखील होता आणि तेवढाच चांगला खेळ आपण पाहिला होता. कानाई पाये म्हटलं तर यंदा मालजीपाडा नगरीमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसला 2 वेळा आणि स्वयंभू पायगाव संघ देखील चांगल्या फॉर्ममध्ये दरवर्षी पाहायला मिळतो. एकाच भिवंडी पट्ट्यातील हे 2 संघ आमने सामने पाहायला मिळेल आणि काटे की टक्कर तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. मैत्री संबंध तर चांगले आहेतच मात्र चांगला खेळ देखील पाहायला मिळेल. ही मॅच देखील टफ होईल का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय, कारण की 16 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. कुणाल मडके बॉलिंग मार्क वरती, स्ट्राईक एंडला आपण बघतोय. कुणाल बॉलिंग मार्क वरती, चैतन्य पहिलाच बॉल यावेळी, मात्र बॅटची एज लागते. शॉर्ट फाईन लेग कॅच घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि जास्त वेट कराल तर या प्रकारे चौकार येईल. कुणाल मडकेच्या बॅट मधून चौकार आला. ऑफ स्टंप वर जास्त बाहेर निघणारा बॉल आणि वाईडा वाईडच असेल. ऑफ स्टंप च्या बाहेर ललित भोईर सर वळतायत आणि इथे वाईड बॉलचं सिग्नल आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच 16 आणि 17 मार्चला मास्टर जुचंद्र चषक आपण पाहणार आहोत आणि त्या दिवशी या 2 दिवसांमध्ये आपण ती स्पर्धा पाहणार आहोत. डब्या बॅटने खेळायचा होता, शॉर्ट मिड विकेट वर चेंडू ट्रॅव्हल होईल. मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय आणि 1 धाव, 1 धावाने धावपळक 22 धावा, 2 बॉल 22 धावा. म्हणजे ही ओव्हर देखील महत्वाची आहे. जर डॉट बॉल आणि विकेट घेतले नाही तर दबाव मध्ये जाणवेल सोनिका माता मालोडी संघ. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघ चांगली कामगिरी आतापर्यंत आणि दोन्ही यंग टॅलेंटला जास्त भरोसा दाखवलाय. बघूया कशा प्रकारची बॅटिंग. रवी डवला कालपासून आपण त्याचा जलवा पाहिलाय वेगळ्या फॉर्मॅटनुसार. आज देखील या फॉर्मॅटमध्ये खेळत असताना देखील चांगली बॅटिंग तो करतोय आणि पाहता पाहता काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. यस नो अँड वेट या तिन्ही गोष्टी चुकीच्या ठरल्या. रनआउटच्या माध्यमातून रवीला परतावा लागेल. दुसरी धाव घेत असताना 23 या धावसंख्येवरती विकेट जातोय.
धावा फळकावरती आतापर्यंत विचार केला तर 53 धाव्यांचा पाठलाग करत असताना अजूनही 30 धाव्याची गरज. एकवीस बॉल मध्ये जर विचार केला तर 30 धाव्याची गरज. ऋतिक एक चांगला बॅटर आहे आणि मोठे सिक्सर त्याच्या बॅट मधून आपण नेहमीच पाहिले. व्यवस्थित कनेक्शन झालं तर मोठे फटके. बघूया आज कशा प्रकारचा खेळ असेल. यावेळी मात्र फुल टॉस बॉल स्टँड अँड डिलिव्हर करायचं होतं. पंचांनी इशारा केलाय नोचा आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषी पार. 9+4. आणि नो बॉलचा इशारा. नो बॉल म्हणजे पुढचा बॉल फ्री हिट. आणि फ्री हिट वरती काय घडेल? कालच्या दिवसात फ्री हिट वरती बरंच काय घडलं. थोडं फडी मुवमेंट देखील आपण पाहिला आणि दत्ताळी संघ तो फ्री हिट कधीच विसरणार नाही. फ्री हिटचा बॉल मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव मात्र कम्प्लीट होते. एका धाव्याने धाव पडत 29 धावा. 4 बॉल 29 धावा फलकावरती. षटक क्रमांक आपण बघतोय दुसरं प्रगतीपथावर असताना. 4 चेंडू फेकून झाले. 53 धावांचा पाठलाग करत असताना 29 धावा या धाव फळकावरती लगावल्यात. कुणाल मडके करता पुढचा बॉल. लोअर फुलटॉस होता. प्रॉमिसिंग नव्हता फटका. फोर्स केलं जाते चेंडूला. मिडॉन मधून चेंडू लॉंग ऑनला येतोय आणि चांगली फेकी केल्यानंतर एकच धाव. 5 बॉल 30 धावा. अजूनही जर विचार केला तर 23 धावांची गरज उर्वरित 19 चेंडू मध्ये. 19 बॉल मध्ये 23 ची गरज. ऋतिक करता हा पुढचा बॉल. पुन्हा एकदा समोर खेळलाय आणि पुन्हा एकदा यावेळी जजमेंट घेता आला नाही. चेंडू मात्र बीट करून येतोय चौकार. धावा लगावल्यात. 34 धावा. 2 ओव्हर 34. आता पाहिजे आहेत 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 19 धावा. यस डीजे. व्हायरल झाली होती या गाड्यावरती आणि भरपूर षटकार आल्यानंतर हे सॉंग्स आपण पाहिलेत. खास करून मितेशकडून देखील आपण पाहिलंय. 18 बॉलमध्ये 19 धावेची गरज म्हणून तेच डीजे ऑपरेटिंग करतायत. आणि ऋतिक आज चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय. विचार केला तर सेकंड इनिंगमधले 12 चेंडू फेकून झाले आणि त्याच्यामध्ये सिंगल किती आले तर फक्त 4. म्हणजे षटकार चौकारांवरती डील केले अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाने आणि पॉझिटिव्ह अप्रोच दिसतोय म्हणून बेनिफिट देखील ठरलाय. 18 बॉल 19 धावेची गरज बॅटिंग करत असताना अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाला. गोलंदाज काय कमबॅक करेल का? मॅच मध्ये परतावं लागेल तर इथे विकेट डॉट बॉल घ्यावे लागतील. पुन्हा एकदा हर्षल येतोय सेकंड स्पेल मध्ये. सांगिक तिसरं. पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका आहे. एसट्यांच्या मागे एसटी रक्षक आहे. कोणती चूक करणार नाही. आता मात्र झेल कॅरी केलाय. 17 बॉल 19 धावेची गरज. वेलकम जितेश पाटील बंधू. आपलं सहर्ष स्वागत. वेलकम हार्दिक जड्डू साने गुरुजी संघाचा आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मात्र कधी कधी आपण पाहिले जड्डू करून देखील मिसफील्ड होते. कधी कधी चांगले कॅचेस देखील. क्रिकेट अशा प्रकारचा खेळ आहे.
मला वाटते विशाल पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. बीजेपी चषक कमिंग सून त्यांचा आपल्याला पाहायला मिळेल मला वाटते 25 मार्च. आणि ती स्पर्धेची चर्चा वेगळी असेल. 50,000 ची स्पर्धा असेल मात्र मालिकावीर करता बाईक. यावेळी आडव्या बॅटने खेळायचा होता क्षेत्ररक्षक मनीष आहे. यावेळी कॅच छुटा, दिल तुटा, क्या मॅच छुटा. संपूर्ण प्रश्न विचारले गेले मनीषला. मनीषला या अगोदर फिल्डिंग करताना आपण पाहिलंय स्ट्रगल चालू आहे त्याचं. मिस फिल्डला चौकार गेल्यात, त्यानंतर इथे कॅच सुटलाय. एक धावले आणि कल्पेश म्हात्रेचा कॅच हा सोडलाय. मॅच मध्ये घेऊन येणारा कॅच होता मात्र ऋतिक स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळतोय. धावफळकावरती धावा आहेत 35 धावा, 2 चेंडू फेकून झाल्यात. फुलटॉस बॉल ऋतिकला आपण म्हटलंय. फुलटॉस बॉल वर वारंवार प्रहार केले जातात मात्र इथे मिस केला जातोय. कोसत असेल सुद्धा मात्र वाईट बॉल. धावफलकावरती धावा आहेत 36 धावा, 36. या फलकावरती लगावल्यात, 2 चेंडू फेकून झाल्यात. 17 ची गरज. यावेळी इनसाइड एज लागली, अतलीकडा चाटून चेडू निघून गेला शॉर्ट फायनली रिझनला. एका धावेने धावपळक 37 धावा, 15 बॉल मध्ये 16 धावांची गरज. प्रत्येक बॉल वरती सिंगल जरी आला तरी मात्र कुठेतरी एक डबलचा फटका आणि अशा प्रकारे विजयाच्या दिशेने अजिंक्य संघ वळू शकते. मात्र बघूया कशा प्रकारचा खेळ. पुढचा बॉल मात्र इथे एक कॅच सुटला होता, काय दुसरा कॅच कॅरी केला जाईल का सोडला जाईल, हे 2 प्रश्नचिन्ह मनामध्ये होते आणि त्याचं उत्तर दिलंय कॅच सुटलाय. वारंवार मिस फील्ड आणि प्रत्येक मॅच मध्ये आपण बघितलं की एव्हरेज नुसार या ग्राउंड वरती 2 कॅचेस सुटलाय. नक्की दोष कोणाला द्यायचा, ग्राउंडला की फिल्डरला? तर मी म्हणेल खराब फिल्डिंग, कारण की ग्राउंड तुमच्याकरता प्लेन आहे. प्रत्येक मॅच मध्ये 2 कॅच सुटल्यात कोणताही संघ असू दे. 38 धावा या फलकावरती लगावल्यात. मॅचची स्थिती हळूहळू चेंज होते. ऋतिक करता पुढचा बॉल, कॅचचा परिणाम तुम्हाला स्पष्ट दिसून येईल. यावेळी मात्र ऋतिकच्या बॅट मधून आलाय दर्जेदार धमाकेदार, येतोय श्रद्धांजली चषक षटकार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक ऋतिकच्या बॅट मधून आलाय पुल, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल युज इट षटकार. गरज 12 बॉल मध्ये 3 धावांची गरज. ऋतिकच्या बॅट मधून काय बॅटिंग झाले, हेट मायर पद्धतीने बॅटिंग केले आणि अप्रतिम. समोरचा संघ हेट करत असेल त्याच्यावरती, कारण की ज्या अनुषंगाने फलंदाजी केले. आता कल्पेश कुठे थांबणार आहे, कल्पेशच्या बॅट मधून देखील येते पुल, सक्सेसफुल आणि कॉंग्रॅच्युलेशन अजिंक्य स्पोर्ट जूचंद्र संघ आरामात ही मॅच जिंकतोय. आयोजकांचा वेळ वाचवल्याबद्दल आपला धन्यवाद. आणि दोन्ही संघांनी आमने सामने एका लाईनअप मध्ये यायचंय हँडशेक करण्याकरता.